जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील माळी समाज मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे महिला व पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी भांडेसंच वाटपाचा कार्यक्रम पार पडला। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना भांडेसंच वाटप करण्यात आले। जामनेर तालुक्यात 8,000 कामगार नोंदणी करण्यात आली असून पहिल्या टप्प्यामध्ये 4,000 लाभार्थ्यांना कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत महिला व पुरुषांना कुकर, तव्यापासून इतर सर्व गृहोपयोगी वस्तू देण्यात आले, तर उर्वरित लाभार्थ्यांना पुढील टप्प्यामध्ये गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, माजी अभियंता जे के चव्हाण, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, माजी उपनगर अध्यक्ष शरद पाटील, नगरसेवक बाबूराव हिवराळे, आतिथ जालटे, सुहास पाटील, अनिश शेख, शहर अध्यक्ष रवींद्र झालटे, नवल पाटील, कैलास नरवाडे, पितांबर भावसार, कैलास पालवे, सागर महाले, युवराज कुमावत, मोहन भोई, हर्षल पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लाभार्थी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दाखल झाले त्यांचं स्वागत करण्यासाठी काही महिलांना काही आमंत्रित करतो। ज्योती रविता शिंदे यांनी व्यासपीठावर यायचं आहे, रीता विकास शिवदे, सुरेखा नाना माळी, कविता मोरे आणि उज्ज्वला धनराज जाधव। मी या महिलांना विनंती करतो की त्यांनी ग्रामविकास मंत्री माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे, हा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे हा कार्यक्रम केला होता, अशी आपली सगळी टीम, त्यात जितूभाऊ, आतिशभाऊ, डॉक्टर बोंडे, अनिशभाऊ, बाबूरांना, कैलास बोलू, सुहासभाऊ, सगळे प्रमुख पदाधिकारी, माता भगिनी आणि बंधूंनो, खरं तर भाऊ आपल्या तालुक्यात 8,000 कामगारांची नोंदणी बंधू आणि भगिनींची एकत्रित झालेली आहे। त्यात जवळपास 4,000 लाभार्थ्यांना आपण भांडे वितरित करून झालेले आहेत, म्हणजे हा शेवटचा 4,000 टप्पा आहे। उरलेले 4,000 लाभार्थी असे आहेत की त्यांची नोंदणी झालेली आहे, त्यांची मंजुरी आपण अधिकाऱ्यांशी बोलून जर लवकर केलं तर पुढचा टप्पा पुन्हा त्यांना आपल्याला 4,000 देता येईल। जवळपास आपल्या विधानसभा क्षेत्रात 8,000 लाभार्थी आहे। 4 महिन्यापूर्वी आपण इथे असाच कॅम्प केला, आपली सगळी मंडळी इथे होती आणि हे सगळ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन त्यांचे कागदपत्र, खूप कमी कागदपत्र आहे, आधार कार्ड लागतं फक्त, त्यानंतर बँकेचं पासबुकची जेरॉक्स फोटो आणि बांधकाम व्यावसायिक असल्याचा दाखला, एवढ्या याच्यावरती ऑनलाईन नोंदणी आपण इथे कॅम्प केला होता। आपल्याला आठवत असेल जवळपास 5-6 हजार सगळे मंडळी इथे आली होती आणि 2-3 दिवस सतत्याने रोज इथे नोंदणी आपण या कार्यालयात इथे आपल्या 10 दिवस कंटिन्यू तो कार्यक्रम चालला, ती नोंदणी करून घेतली आणि त्याच धर्तीवर त्या मंजूर झाल्यानंतर एकमेव आपला तालुका असा आहे की सगळ्यांना ते आपण पोस्ट देतोय। अन्य ठिकाणी बऱ्याच जण लोकांना यावं लागतं, जळगावला जावं लागतं, आपण तुम्ही आदेश केला, खरं तर भाऊंनी आदेश केला की आपल्या मतदारसंघातल्या एकाही लाभार्थ्याला त्रास होता कामा नये, कोणाला पैसे द्यायचं काम पडू नये, म्हणून आपण पितांबर भावसार वगैरे त्याच्या माध्यमातून डायरेक्ट भांडे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था भाऊंच्या नेतृत्वात आपण केलेली आहे। आपण सगळीकडे जिल्हा परिषद गटशहा आपण हे भांडे वितरित केलेले राहिलेले आता 475 जे लाभार्थी होते त्यांना आपण आज इथे बोलवलेलं आहे, त्यांचंही भांडे आपण इथे वितरित करणार आहोत। माझी आपल्याला विनंती आहे, ज्यांच्याकडे टोकन भेटलेले आहेत परंतु आता फोन आलेला नाही आहे, यादीत त्यांचं नाव नाही, अशांनी देखील थांबायचं आहे, इथे आपण ते ऑनलाईन चेक करणार आहोत आणि त्यांचे देखील भांडे देण्याची व्यवस्था आपण भाऊंच्या माध्यमातून करणार आहोत। कोणीही शंका घेण्याचे कारण नाही, यासाठी कोणीच कोणाला पैसे द्यायची आवश्यकता नाही आहे। कोणी जर का तुमच्यापर्यंत काही अशी मागणी करत असेल तर बिलकुल त्याला बळी पडू नका। भाऊचं कार्यालय बजरंगपुरा रोडवर आहे, तिथे आम्हाला संपर्क करा,
तिथे आपली सगळी यंत्रणा तिथे असते, अशा पद्धतीनं आपलं हे काम सुरू आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की भाऊ त्यांच्या बोलण्यातून सांगतील की लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून देखील आपले फॉर्म भरणे सुरू आहे. आपण आता सगळ्या लाड मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या खात्यात 1500 रुपये दरमहा पडणार आहेत. त्या संदर्भात भाऊ बोलतील. अनेक चांगल्या शासनाच्या योजना भाऊ आपल्या भाऊच्या नेतृत्वात आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम कार्यकर्ते करतायत आणि म्हणूनच हा छोटा खाणी कार्यक्रम आपण घेतलाय. आणि भाऊच्या जास्त वेळ न घेता मी आपण सगळे आलात, अगदी पावसाचं वातावरण असताना देखील आपण इथे आलात. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. भारत माता की, भारत माता की. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व भगिनी आणि बंधूंना, बांधकाम कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत आज आपण हे स्वयंपाकाचं साहित्य वाटप या ठिकाणी करत आहोत. जवळपास 8000 महिलांनी या ठिकाणी हे फॉर्म भरलेले होते आणि त्यापैकी 4000 महिला त्यांना आपण हे साहित्य वाटप या ठिकाणी करतो आहोत. ग्रामीण भागातही आपण ते केलं, त्यावेळेला मी बाहेरगावी होतो, पण आज जामनेरला मुद्दामून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुमची माझी प्रत्यक्षात भेट व्हावी, तुमच्याशी बोलता यावं, हा या मागचा उद्देश होता. आणि आज जवळपास 800 महिलांना, महिला आणि पुरुष, पुरुषांचाही भांडे का तुम्हाला संपा करावा लागेल. पण पुरुषांना मागे साहित्य आपण दिलेलं होतं, पेट्या दिलेल्या होत्या. आता स्वयंपाकाचं साहित्य, पण एका घरात दोन दोन होती ना, बायकोला नवऱ्याला असं होत्या ना, डबल होईल नाही तर मग. अच्छा, तर आजोबर 800 आमच्या भगिनी आहेत, बंधू आहेत, त्यांना आपण हे साहित्य वाटप या ठिकाणी करतो. शरद पाटील इकडे या. आपल्याला कल्पना आहे, गेल्या 10 वर्षापासून आपलं सरकार दिल्लीमध्ये आहे, म्हटलं 2 वर्ष सोडले तर या राज्यामध्ये आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झालेत आणि तेव्हापासून आपण बघतात की गरीब कल्याणाच्या योजना या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. सर्वात आधी 10 वर्षापूर्वी मोदीजी पंतप्रधान झालेत आणि त्यावेळेला कुठल्या गोष्टी सुरुवात झाली असेल तर ती गॅस वाटपाची झालेली आहे. तुमच्या सर्वांच्या घरी गॅस आहे की नाही, बोला तोडणारी आहे की नाही, सगळ्यांच्या घरी गॅस, 100% भगिनींच्या घरी गॅस असला पाहिजे. आता हे चूल, हे बळतण, या काड्या, हा धूर, हे फुकली, हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि म्हणून असा आपल्या बहिणींचा विचार करणारा पहिला पंतप्रधान देशामध्ये झाला की ज्या धुरामुळे तुम्ही वर्षानुवर्षाचं धूर डोळ्यामध्ये घेतायत, नाकातून घेतायत, तोंडातून घेतायत, तो छातीत जातोय, पोटात जातोय, तुम्हाला TB सारखे आजार होत आहेत, दुर्धर आजार होत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दवाखान्यामध्ये जावं लागत. अनेक आजार गंभीर झाल्यावर मग त्याचे परिणाम वाईटही होत आहेत. आणि म्हणून मोदीजी पंतप्रधान, त्यांनी आधी सांगितलं की मी या आमच्या बहिणींना, या आमच्या ताईंना, आमच्या आयांना या धुरापासून मुक्त करेल. आणि जवळपास देशामध्ये 15 कोटी घरांमध्ये त्यांनी हा गॅस मोफत त्या ठिकाणी पाठवला. आणि पण तुमच्या घरी गॅस आलेला आहे, गॅस येणं म्हणजे पूर्वी फार प्रेस्टिजियस होतं. मला आठवतं माझ्या घरी जेव्हा गॅस आला होता, आम्ही नंबर लावला आणि 7-8 वर्षांनी गॅस आमच्या घरी आला. नंबर लावल्यावर 8-7 वर्षांनी माझ्या घरी गॅसचा नंबर लागला. आणि ज्या दिवशी आपल्याकडे नंबर लागला गॅसचा, मी सांगतो दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा सण आम्ही साजरा केला की आपल्या घरी गॅस आला. आमच्या आईचा आनंद गगनात पावत होता की गॅस आला. मी तर 4 दिवस तर गॅसकडेच पाहत होतो, उठलं की सगळ्यांचं गॅस होतो, बसत कसा असतो गॅस, कसा पेटतो, कसा स्वयंपाक होतो, कारण ते स्टोव्ह रॉकेल नाही तर आपल्याला काय करावं लागत होतं. पूर्वी रेशन दुकानावर जा,
राखेल वाला अर्धच राखेल द्यायचा, कोणाला देत नव्हता, तो ब्लॅकमध्येच विकायचा आणि त्या बाटलीवर राखेसाठी लिटर दोन लिटर सगळे आम्हाला वणवण फिरावं लागत होतं. पण ते रॉकेलही बंद झालं, ते बदलही बंद झालं. मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या घरी आता गॅस दिलेला आहे, गॅस दिला आहे. मध्ये ओरड सुरू झाली, गॅसच्या किमती कमी आहेत, जास्त आहेत, कमी झाल्या, जास्त झाल्या, ते आम्हाला पुरवत नाही. आत्ता परवा आपण निर्णय घेतला, परवा निर्णय घेतला आपण विधानसभेमध्ये. आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, अजितदादा आहेत. आपल्या सरकारने निर्णय घेतला की एका वर्षामध्ये आता 3 सिलेंडर मोफत झाला की नाही निर्णय. तुम्हाला आता वर्षभरामध्ये 3 सिलेंडर आता फुकट मिळणार आहे. मला वाटतं खूप जास्त असे कुटुंब आहेत की त्यांना वर्षभरामध्ये 3 ते 4 सिलेंडर लागतात, 3 ते 4. तुम्हाला एक सिलेंडर कधी परेशान गेला का तुमचं? कोणतं जात नाही. 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने म्हणजे तुम्हाला 3 सिलेंडर वर्षभर पुरतील. फार झालं तर एखादं विकत घ्यावं लागेल, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केली की जेणेकरून तुमच्यावर कुठल्या आर्थिक ताण पडता काम आहे. आणि म्हणून गरीब कल्याणच्या योजना की ज्या आमच्या गरीबाच्या घरी आम्ही गॅस घेऊ शकत नाही, गॅस घेतला तर सिलेंडर घेऊ शकत नाही, मग त्यांना आता मोफत गॅस, त्याला स्वयंपाकाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि नुसतं गॅसच देऊन उपयोग नाही, तर गॅसवर ठेवायला चुला पाहिजे, त्याच्यावर ठेवायला कुकर पाहिजे. आता याच्यामध्ये काय काय मी अजून पाहिलं नाही. वीज भांडे आम्हाला द्या एखादा बॉक्स. आमच्या घरी बाई म्हणत होत्या की तुम्ही सगळे वाटून आले आपल्या घरी येऊन एखादा बॉक्स म्हणून. पण गमतीचा भाग जरी सोडला तरी मला वाटतं कुकरपासून, तव्यापासून, भांड्यांपासून सगळ्या व्यवस्था, सगळ्या सोयी, अतिशय चांगल्या दर्जाचं सामान. मला सांगितलं की बाहेर 15,000 रुपयाला मिळेल इतकं चांगलं सामान या सगळ्या खोक्यामध्ये. आणि त्यातून आता तुम्हाला गॅसही मोफत झाला, स्वयंपाकाचं साहित्यही झालं, त्याच्यामध्ये तुम्हाला मग गहू असतील, डाळ असेल, साखर असेल, रेशन असेल, सगळं ते मोफत. आता चिंता काय, गॅसही मोफत आहे, भांडेही मोफत आहे, रेशनही मोफत आहे. 1500 द्यायचे अजून हळद जिरं मोहरीसाठी 1500 रुपये वर तुटले. आता तुम्हाला परत तुम्ही कधी विचार केला होता का की असंही सरकार देशामध्ये येईल की आपली सगळी व्यवस्था करून देईल? आता रेशनही मोफत मिळते तुम्हाला. कोरोनापासून सुरू केलं पण मोदीजींनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, शिंदेसाहेबांनी सांगितलं, दादांनी सांगितलं की नाही आता आम्ही मोफत तुम्हाला धान्य देऊ, तुम्हाला चिंता करण्याचीच गरज नाही. आता मुलांना शाळेमध्ये धान्य मिळतं, मिळतंय ना, पोषण आहार मिळतो, शालेय पोषण आहार मिळतो, सगळंच आहे आता. आणि म्हणून मला वाटतं की गरिबांची काळजी घेणारं सरकार हे पहिल्यांदा या देशामध्ये 75 वर्षामध्ये आलेलं आहे. मुलींचं शिक्षण मला सांगू द्या की टप्प्याटप्प्यात जाऊ ना. पण या अनेक योजना तुम्ही बघा, आमचं गरीब कुटुंब आहे, गरीब परिवार एखाद्या गावामध्ये अगदी टोकावर राहतोय, वाडी वस्तीवर राहतोय, गावाच्या शेवटी राहतोय, गरीब आहे, दलित आहे, पदलित आहे, कष्टकरी आहे, पण त्याला राहायला घर नाही. कुठेतरी काटक्या कुटक्या लावून राहायचा, वरतून प्लास्टिकचा कागद टाकायचा, पावसाळ्यामध्ये पाणी गळायचं कसं, बसून रात्र काढायचा, थंडीमध्ये बिचारा तसाच पाय पोटा अशी लावून त्या पोरांना घेऊन बसायचा, आजोबाती टोळाला वाकळ नाही, थंडीमध्ये पडलेला आहे, पावसात पडलेला आहे, उन्हामध्ये उघड्यावर पडलेला आहे. आणि मग या माणसाचा गुन्हा काय, त्याला आमच्याबरोबर जगण्याचा अधिकार आहे की नाही? तो आमच्यासारख्या घरामध्ये का राहू शकत नाही? आणि म्हणून अशा प्रत्येक गरीब माणसाला घर असलं पाहिजे ही भूमिका मोदीजींनी त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून गरीबाला जर वरती आणायचं असेल, त्याचा आर्थिक स्तर उंचवायचा असेल, त्याला आमच्या सर्वसामान्य माणसाबरोबर राहायचं असेल, तर त्यालासुद्धा घर असलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाला घर, प्रत्येकाला घर असलं पाहिजे ही भूमिका मोदींनी घेतली. आणि त्या घरकुलाच्या माध्यमातून आपण बघत असाल आपल्याकडे सुद्धा अनेकांची घरांची कामं सुरू असतील, अनेक जण त्या घरामध्ये गेले असतील, दिले सगळ्यांना घरं. आता सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, तो झोपडीत राहत होता गावाच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये, आता त्याचंसुद्धा घर झालेलं आहे. त्याला जागा असेल त्याच्या जागेत बांधा, जागा नसेल शासनाची जागा द्या, शासनाची जागा नसेल त्याला जागा विकत घेऊन द्या, त्या पैसे जागेचे विकत घेतले पैसे शासन त्या ठिकाणी देईल. पण कोणीही माणूस असा असता कामा नये, कुठलंही कुटुंब असं असता कामा नये की त्याला घर नाही म्हणून, प्रत्येकाला घर ही भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली. आणि आज कोट्यावधी लोकांची घरं त्या ठिकाणी बांधली जात आहेत, कोट्यावधी लोक घरामध्ये राहायला गेलेले आहेत. घर असलं की त्याबरोबर शौचालय असलं पाहिजे. आपल्याकडे तर आपण बघताय काय पूर्वापार पद्धत चाललेली आहे, सकाळ झाली की पश्चिमेले बाया पुरवले माणसं, उचलले डबे चालले सगळे बाहेर नाही.
काय परिस्थिती ग्रामीण भागामध्ये, आपल्याकडे पुरावर काय परिस्थिती होती, इतकी वाईट परिस्थिती होती गावामध्ये आपल्या शहरामध्ये की आम्हालाच लाज वाटायची की आपण कोणत्या गावात राहतोय। हे 1-2 किलोमीटरमध्ये लाईनच्या लाईन नसलेली, सगळी सगळी दुर्गंधी, सगळी विष्ठा तिथे, आपण इथे राहतोय रस्त्यावर आपण सगळे शौचाला बसतोय पूर्ण, म्हणजे मला तर ते चित्र आठवलं की मला खरं चक्कर येतात, इतकी वाईट परिस्थिती। का आम्ही बाहेर जाऊन बसतोय रस्त्यावर, आमच्या तरुण भगिनी आहेत, आमच्या मुली आहेत, आमच्या सुना आहेत, आमची आई आहे, आमची बहीण आहे, का रस्त्यावर जाऊन बसतोय आम्ही उघड्यावर आमची इज्जत घेऊन, आणि त्याचबरोबर जी विष्ठा मी ते टाकतोय केवढं घाणीचं साम्राज्य आहे। इकडून पुऱ्यावर नदीवरून आम्ही ओलांडलं की इतका दुर्गंधीने इतकी घाण वासायची तिकडे की आम्ही कल्पनाही करू शकतो की आम्हालाच लाज वाटायची की आपण अशा गावाचे आपण आमदार आहोत, अशा गावाचे आम्ही नगराध्यक्ष आहोत, आमचीच लाज वाटायची। पण आपण गेल्या 3-4-5 वर्षामध्ये चित्र बदललं। आता तुम्ही इकडे राहाय बसाय, पुऱ्यावरचे कोण कोण तिथे, पुऱ्यावर राहणारे कोण कोण आहेत, हातवरकर महिला पुरुष, पुऱ्यावर कोण कोण राहत आहे, आज तुमचं चित्र सगळं बदललेलं आहे। पुऱ्यावर एक सुद्धा आमची भगिनी महिला कुठे रस्त्यावर जाऊन शौचाला जात नाही, एक सुद्धा जात नाही, एक सुद्धा पुरुष आमच्या रस्त्यावर जाऊन शौचाला बसत नाही आहे। आम्ही चित्र बदललं, सुंदर असं शौचालयाच्या ठिकाणी बांधले, त्याची काळजी घ्यायला माणसाच्या ठिकाणी सफाई कामगारच्या ठिकाणी ठेवलेत, प्रत्येकाच्या घरी वैयक्तिक शौचालय आहे। मोदींनी सांगितलं आहे की प्रत्येकाला शौचालयाला पैसे द्या, आपण 12,000-13,000 रुपये प्रत्येकाला त्या ठिकाणी शौचालयासाठी देतोय। शौचालय बांधा, 13,000 रुपये शौचालय, 12,000 होतं, त्याला ते पैसे द्या, घरी जाऊन द्या की पैसे घेणे शौचालय बांध, पण कोणीही बाहेर जाता कामा नये। मित्र किती त्रास आहे यामुळे, नुसतं दुर्गंधी सुटते असं नाही, या शौचावर त्या माशा बसतात, मच्छर बसतात, तेच आपल्या घरी मागे आपण त्या घरी राहतो, तेच आपल्या घरी येतात, आपल्या जेवणावर बसतात, कोणाच्या तोंडावर बसतात, तीच विष्ठा पुन्हा आपल्या तोंडात पोटात जाते आणि त्यातून मग डेंग्यू असेल, मलेरिया असेल, टायफॉइड असेल, किती रोग होतात आपल्याला, किती आजार होतात, आणि मग या आजारामध्ये आपण किती पैसे घालवतोय, मुलांचं स्वास्थ्य खराब करतोय, आणि म्हणून शौचालय आवश्यक आहे। पण दुर्दैवाने काही ठिकाणी खेड्यापाड्यावर असं झालं आहे की हा शौचालयाचा वापर आता गोडाऊन म्हणून झाला आहे। बैतण ठेवा, गवऱ्या ठेवा, भंगार ठेवा, काही ठिकाणी मी पहिल्या रस्त्यावर घरेच रस्त्यावर सोडल्यात, एकीकडची भीतमाळ्या आणि पाणटपड्या करून टाकल्या, आणि म्हटलं कसं काय एवढं छोटं, नाही भाऊ संडास मारली तिथे चेक करून टाकलं, अरे संडासमध्ये कसं काय पाणटपडे करून टाकले, पण अशा पद्धतीने छोट्या मोठ्या दुकानंसुद्धा त्या शौचालयामध्ये उभे करून टाकलेत, मला वाटतं हे अपेक्षित नाही आहे। सरकारची भूमिका या मागची वेगळी आहे, आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना आवाहन करेल, शेजारी पाजारी आपल्या इकडे जात असेल तर जाऊ देऊ नका रस्त्यावर बसायला, शौचालयाचा वापर करा, आणि म्हणून प्रत्येकाला शौचालय। गरीब माणूस आहे, 20 रुपये डिमांड नोट म्हणजे प्रत्येकाच्या घरी लाईट, आता प्रत्येकाच्या घरी पाणी, प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी, प्रत्येकही गाव असं तर हिंदुस्थानामध्ये राहणार नाही की त्याच्या घरापर्यंत पाणी जाणार नाही, सगळ्यांना पाणी आणि घरापर्यंत नळ त्याच्या गेला पाहिजे, स्वच्छ पाणी त्याला मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे त्यामागची। आणि म्हणून मित्र आता देश बदललेला आहे, देश बदलत चाललेला आहे, 10 वर्षामध्ये हे चित्र बदललेलं आहे, पूर्वीसारखं तर काही राहिलेलं नाही। आणि म्हणून अनेक योजना मला सांगायला तास 2 तास लागतील, एवढ्या योजना 12 बरोबरदार आहेत, सोनार आहेत, मिस्त्री आहेत, लोहार आहेत, पंचाळ आहेत, तुम्ही कधी विचार केला का तुम्हाला घर बांधण्यासाठी आता कर्जसुद्धा मिळतं, मोफत सुद्धा तुम्हाला घर बांधून मिळतं आहे, तुम्हाला मोठ्या मोठ्या पेट्या दिल्या सगळ्या साहित्यासाठी, अगदी हेल्मेटपासून बुटापासून सगळं तुम्हाला त्या ठिकाणी साहित्य दिलं, टोपल्या दिलं, कुदळं दिले, फावडे दिले, असं तरी तुम्ही विचार तरी केला होता का, पण मोदींनी दिलं ते करतायत। आणि म्हणून अशा अनेक योजना या ठिकाणी शासनाने आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत। शेतकऱ्यांसाठीसुद्धा अल्पवर्ग शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये दिले केंद्र सरकारने, 6,000 रुपये राज्य सरकारने दिले, 12,000 रुपये अल्पवर्ग शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जात आहेत आणि डायरेक्ट जात आहेत, तुमचे पगारसुद्धा डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। 1,500 रुपये आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दिले, दादा माझी लाडकी बहीण, गेल्याच आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी आम्ही निर्णय घेतला की आमच्या भगिनींना सुद्धा काहीतरी खर्चा पाडायला त्या ठिकाणी पैसे असले पाहिजे, त्याच्या खिशामध्ये काहीतरी पैसे असले पाहिजेत, आणि म्हणून 1,500 रुपये महिना, 18,000 रुपये वर्षाला आता आमच्या प्रत्येक भगिनीला त्या ठिकाणी मिळणार आहे। तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले का, भरले की नाही, अजून हात वर करा, भरले की नाही, भरले नसतील तर लगेच फॉर्म भरा, आपल्या ऑफिसमध्ये येऊन आपले कार्यकर्ते सगळे फॉर्म भरून घेतात, तुम्हाला कुठे जायची गरज नाही, म्हटले दलाल नाही, कोणी नाही त्यामध्ये, आता मध्यस्थी नाही, मला पैसे दे 5,000, मला पैसे दे 2,000, मी फॉर्म भरतो, हे धंदे बंद। आपल्या कार्यालयामध्ये या ठिकठिकाणी आपल्या कार्यालय त्या ठिकाणी आहे, त्या कार्यालयामध्ये पुऱ्यावर आहे, बजरंगपुऱ्यामध्ये आपल्याकडे आहे, इकडे पाचोरा रोडला आहे, वाकी रोडला आहे, जळगाव रोडला आहे, आपले कार्यकर्ते तुमचे फॉर्म भरून घेत आहेत, फार काही किचकट त्याच्यामध्ये काही नाही, काही तुम्हाला कुठे दाखले द्यायचे नाही आहेत, फक्त स्वतः बॉन्डविधर लिहून द्यायचं आहे, हो माझं वय एवढं आहे, माझं उत्पन्न एवढं आहे, तुम्ही जे सांगाल तेच काही करायचं आहे, तहसीलदाराकडे जायचं नाही, आता BDO कडे जायचं नाही, कुठे जायचं नाही आम्हाला,
त्यांना विचारायला. तुम्ही जे सांगाल ते खरं मानून तुम्हाला लगेच 1500 रुपये. आणि हे 1500 रुपये येत्या 17 तारखेला कधी आपले 19 तारखेला येत्या 19 तारखेला त्या ठिकाणी रक्षाबंधन आहे. आणि म्हणून आपल्या युवतीचं नाव आहे माझी लाडकी बहीण. आणि म्हणून या बहिणीला या 19 तारखेपासून दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये न चुकता त्या ठिकाणी येणार आहे, न चुकता येणार. एवढा मोठा निर्णय आपण त्या ठिकाणी केला. 46,000 कोटी रुपये दरवर्षी आपल्याला महाराष्ट्रमध्ये लागणार आहेत. 3 कोटी महिला भगिनींना आम्ही त्या ठिकाणी 1500 रुपये त्या ठिकाणी तिच्या खात्यामध्ये देणार आहोत. आणि म्हणून मला वाटतं एवढी चांगली योजना सरकारने तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेली आहे. महिलांसाठी तर प्रवासी 50%, एसटीचा प्रवास तुम्हाला 50%. आता एसटीमध्ये जिकडे पाहा तिकडे नुसत्या महिलाच महिला दिसतात, माणसं दिसतच नाही. जागा जी ठेवली आमच्यासाठी, लग्न आहे घरचं म्हणून होतं जाय तूच लग्नात, साखरपुडा आहे तूच जाय, पडत पाहिले जाणं दवाखान्यात तूच जाय, मौत झाली तूच जाय, काय तूच जाय काय. सगळ्या महिलांना काम लागून गेलं आमच्या, काबरतो अर्ध्या तिकिटात काम होतंय ना, कसं पण खर्च करायला असं बरं जाय. 100 रुपयाचं काम 50 रुपयात होतंय ना, फाडून दिलं. आता 1500 रुपये दिले वरून लग्नाला, मी जर वरून आयर्वी तूच कर 1500 रुपयातला. इतकं चांगलं सरकार तुम्हाला कधी भेटेल का? हे गरिबाचं सगळं काळजी घेणारं सरकार आहे. आणि म्हणून अशा अनेक योजना, मग महिला प्रकृती आहेत त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी 1200 रुपये देतोय, 1500 रुपये देतोय. वृद्ध कलावंत आहेत त्यांना त्या ठिकाणी देतोय, लहान मुलं आहेत ती अनाथ आहेत त्यांना आपण मदत करतोय. अशा अनेक योजना आता आपण त्या ठिकाणी, या योजना सर्व धर्मियांसाठी आहे, या काही ठराविक लोकांसाठी नाही आहे की या समाजाला आहे का त्या समाजाला आहे का या वर्गाला आहे का त्या वर्गाला आहे. या सगळ्या योजना 100% सगळ्या समाजासाठी सरकारने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की आपण जास्तीत जास्त या योजनांचा या ठिकाणी लाभ घ्यावा. अनेक योजना सांगता येईल, शेतकऱ्यांसाठीचा योजना आणल्या. आता वीज माफ झाली आपल्याला, 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत पंप आहे. शेतकरी इतके त्रासलेले होते, माझ्याकडे काल एक गडाला म्हणे भाऊ म्हणे 16 लाख रुपये माफ झाले म्हणे. 16 लाख? हा म्हणे मागचं बिल माफ झालं. म्हटलं तुला भरलं नाही का? नाही मला माहीत होतं म्हणे माफ होणार, म्हणून मी भरतोय तो वर्षानुवर्ष म्हणून. आता मी त्याचं नाव सांगत नाही, पण आपला प्रमुख कार्यक्रम म्हणे 16 लाख माफ झाले. म्हटलं कसं काय एवढे? नाही मी भरलं नाही म्हणे, मला माहीत होतं म्हणे माफ करणार आहे आपलं सरकार. म्हणाला तू मला माहिती, तुला कसं काय माहीत पडणार? पण एवढं सगळं बिल माफ झालं आणि आता पुढे 7.5 हजार रुपये पंपाला वीजच नाही. मला वाटतं क्रांतिकारी निर्णय सुद्धा या शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून अशा अनेक योजना आहेत, अनेक योजना आहेत. मी सांगितलं तासभर पुरणार नाही, पण जेव्हा DPDC मीटिंग आहे मला त्या ठिकाणी जायचं आहे, म्हणून मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. पण अशा अनेक लोकप्रिय योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि तो लाभ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुमच्या घरापर्यंत आलेलो. या योजनेचा आहे की तुम्हाला जळगावला जाऊन हा खोका घेऊन यावा लागतोय. जळगावला जाऊन म्हणजे परत त्याच्यामध्ये 500 रुपये आलेस ते भाडं द्या, एवढा मोठा जोड डब्बा घ्या, मग एखादी गाडी शोधा, मग त्याच्यामध्ये घेऊन द्या. 4 महिने मिळून 1000 ते 1200 रुपयाची 2000 रुपयाची गाडी करा, त्यात 4-5 महिला मिळून जा, त्यात घेऊन या, रिक्षा घेऊन जा, त्याला 1000-2000 रुपये द्या. आणि तिथे जाऊन 3-3 दिवस नंबर लागत नव्हते, एवढी गर्दी तिथे. सगळ्या जिल्ह्याच्या महिला जर तिथे गेल्या 5-25 हजार तर तिथे नंबर लागेल कसा? आणि म्हणून मी सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यांना घरपोच हे साहित्य आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे, 4000 महिलांना पुरुषांना हे सगळे साहित्य जे आहे ते आपले कार्यकर्ते या ठिकाणी घरपोच देऊन देत आहेत. सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत घेत आहेत, प्रमुख पदाधिकारी मेहनत घेत आहेत, भावसार जळगावला बघतोय सगळे त्यांनी फॉर्म भरून घेतलेले आहेत, डेअरीचा आपला कार्यकर्ता आहे. आणि आता पुन्हा 4000 फॉर्म, आपले 8000 फॉर्म भरून झालेले आहेत. 4000 महिलांना साहित्य आलं, लगेच 2-4-5 दिवसामध्ये या आठवड्यामध्येच कधी किती दिवस लागतील? महिनाभर लागेल, त्यांना ऑनलाईन करावं लागेल. बरं, आपण इथे कॅम्प घेऊ पुन्हा राहिल्या सगळ्या महिलांना. या महिन्याभराच्या आत अजून 4000 महिलांना असं जे साहित्य आहे ते आपण या ठिकाणी देणार आहोत. या साहित्याचा पुरेपूर लाभ तुम्ही घ्या. बचत गटाचा विषय मला सांगावा लागेल. बचत गटाच्या माध्यमातून मी यावर्षी त्या खात्याचा मंत्री 9000 कोटी रुपये कर्ज वाटप आपण बचत गटाला दिलेलं आहे. आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं एवढं सक्षमीकरण चाललेलं आहे, त्यांना पायावर उभं राहण्याचं काम चाललेलं आहे. महिला म्हणजे नुसतं चूल आणि मूल नाही, फक्त चुला फुकत राहा तर म्हणजे गॅस फुकत राहा म्हणून, पण गॅस पेटवत राहा, मुलं सांभाळत राहा, एवढ्यापुरती तुमची भूमिका नाही आहे. तर या महिलेने घराच्या बाहेर पडून स्वतःच्या कर्तव्यावर स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, ती सुद्धा कमावती झाली पाहिजे. हा बचत गटाच्या मागचा आपला हेतू आहे. आणि आज जवळपास आमच्या या सगळ्या बचत गटामध्ये 8 लाख 9 लाख महिला
9 लाख महिला म्हणजे या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्या कामाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये आपला प्रपंच चालवण्यासाठी या ठिकाणी त्या आता सज्ज झालेल्या आहेत आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटामध्ये सहभागी व्हावं. त्या ठिकाणी 60 लाख महिला 65 लाख महिला 6.5 लाख बचत गट आपल्याकडे आहेत. आता परत 1 लाखाची भर पडली म्हणजे 75 लाख महिला या बचत गटामध्ये आता त्याचा समावेश झालेला आहे. ज्यांचा बचत गट नसेल तुम्ही बचत गट काढा. आपल्याला ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या तुम्ही तयार करा. सरकार तुम्हाला रिव्हॉल्व्हिंग फंड देतोय. 15,000 होतं माझंच खातं येतं मी ते 30,000 रुपये केलं. बँकांकडून तुम्हाला लगेच तात्काळ कर्ज मिळत आहे. पण मेहनत करा कष्ट करा त्यातून मग काहीतरी खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या तयार करा. काही कापडी वस्तू तयार करा. काही शोभेच्या वस्तू तयार करा. आज बचत गटाच्या माध्यमातून बचत गट काही काही एवढे श्रीमंत झालेले आहेत की त्यांच्या वस्तू आता परदेशात जायला लागलेल्या आहेत. परदेशात जात आहेत. जपानला जात आहेत. जर्मनीला जात आहेत. अमेरिकेला जात आहेत. युरोपमध्ये जात आहेत. आणि हे बचत गट कोट्यवधी रुपये कमवायला लागलेले आहेत. त्याचा टर्नओव्हर कोट्यवधी रुपयाचा झालेला आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण बचत गट तात्काळ स्थापन करून त्या ठिकाणी याच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपला प्रपंच कसा त्याचासुद्धा सहभाग देशाच्या विकासामध्ये तेवढाच असला पाहिजे ही भूमिका माननीय पंतप्रधानांची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून 33% आरक्षण देण्याचं पहिलं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून महिलांचा सहभाग सगळ्या ठिकाणी वाढला पाहिजे. मग ग्रामपंचायतमध्ये वाढला पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा महिला पुढे आल्या पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नांच्या पराकाष्ठा करा. मुलींसाठी तर मोफत शिक्षण झालेलं आहे. मुलं जे शिकलेले आहेत जे अप्रेंटिसशिप करतात त्यांना पण 6,000, 8,000, 10,000 तर घरपोच पैसे मिळणार आहेत. मुलींचं शिक्षण पुढचं जे आहे कुणाला इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे पुढे मोठं शिक्षण घ्यायचं आहे त्यांना 5 लाख खर्च आहे 4 लाख आहे 3 लाख आहे 8 लाख आहे हा सगळा खर्च मुलींचा ज्या हुशार विद्यार्थिनी आहेत त्यांचा सगळा खर्च गरिबांच्या मुलींचा आता सरकार करणार आहे. मागच्या महिन्यामध्ये आपण निर्णय घेतला. आता तुम्हाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही मुलींसाठी. आपल्या मुलींना त्या ठिकाणी शिकता आलं पाहिजे. पैसे नाही म्हणून मी गरीब असली आहे बाप रडत बसलाय आई रडत बसली किंवा वरील तर लय मार्क आहे पण पैसे नाही. कुठं जाणू 2 लाख कुठं जाणू 4 लाख कुठं जाणू 5 लाख. आता सरकारने तुमची जबाबदारी घेतली आम्ही तुमची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्हाला आता कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही आणि शिक्षणापासून वंचित राहून गरीब असण्याची गरज नाही. त्यासाठी आपण सर्वांनी आमच्याशी थेट संपर्क करावा. आपलं कार्यालय आहे त्या ठिकाणी जावं अधिकारी आहेत त्यांच्याकडे जावं आणि या सगळ्या योजनांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढंच आवाहन मी आपल्याला प्रसंगी करतो. मला जळगावला खूप मोठा कार्यक्रम आहे DPDC मीटिंग आहे त्यासाठी मला जायचं आहे म्हणून आपली सर्वांची रजा घेतो. परत आपल्याला पुन्हा सगळ्या भगिनींना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. 19 तारखेला ज्यावेळेला रक्षाबंधन आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्या. सगळे ऑनलाईन फॉर्म भरा. त्यानंतरही भरले तरी तुम्हाला पैसे मिळणारच आहेत लेट झाला तरी. पण मला वाटतं वेळेत केला तर ते अधिक बरं होईल. त्यासाठी आपण आपापल्या ठिकाणी जे सेंटर दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी फॉर्म भरावेत. आणि 19 तारखेला आमची भावांची भेट जी आहे रक्षाबंधनाची भाऊबीजची समजा ती आपण सगळ्यांनी स्वीकारावी एवढंच आव्हान मी आपल्या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद जय या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbimaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.